व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा. मुंबईवर साखळी बॉम्बस्फोट करण्याची भाषा आता बोलली जाते. मी राज्य सरकारचं आणि पोलिसांचं धन्यवाद व्यक्त करीन की त्यांनी त्या आरोपीला पकडलंय. हा संशयित आरोपी याह्या खान हा मुंबईत जागोजागी बॉम्ब ब्लास्ट करणार आहोत, जातीय दंगे घडवणार आहोत. 93 बॉम्बस्फोटातील आरोपींशी त्याचा परिचय आहे, संपर्क आहे. मुंबईतच 13 ठिकाणी त्याच्यावर गुन्हे रजिस्टर आहेत. मग ही हिंमत येते कुठून? मुंबईकरांच्या जीवावर उलटवण्याची आणि त्यांना हत्या घडवून जातीय दंगली करण्याची ही कट कारस्थान रचली कशी जातात? पोलिसांनी याच्या मुळापर्यंत तर जावं लागेलच, पोलीस जातीलही. पण आमचा सवाल आहे महाराष्ट्र विकास आघाडी आणि विशेषतः उद्धवजींच्या शिवसेनेला. नवाब मलिक तुम्ही पचवलं, त्याचे गुन्हे पचवले, दाऊदशी संबंध तुम्ही पचवलेत, याकूब मेमनच्या थडग्याला सजवत बसलात, श्रद्धा वालकरचा नराधम ज्याने हत्या केली त्या आफताबद्दल तुम्ही बोटछेपी भूमिका घेतलीत, आता या प्रकरणातही बोटछेपी भूमिका आहे का? आणि प्रश्न निर्माण होतो ज्या वेळेला केवळ काही विशिष्ट वर्गाच्या मतांच्या लांगूल चालनासाठी मतांच्या आधारावर ज्यावेळेला पक्ष राजकीय भूमिका बदलतात त्यावेळेला शहर आणि देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होतो. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी जागर मुंबईतून हेच तर मांडते मुंबईकरांसमोर की एका बाजूला उद्धवजींची शिवसेना आणि महाराष्ट्र विकास आघाडी मतांच्या लांगूल चालनासाठी एका विशिष्ट वर्गाचं लांगूल चालन करतायत, आणि त्यामुळे जागर मुंबईत ही जी भूमिका आम्ही मांडतो सरकार समोरही आम्ही भूमिका मांडू आणि मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी सरकार काम करीलच, पण भाजप सरकार बरोबर 2 चालेल हे आम्ही स्पष्ट करू पाहतो. कुठे? मला आश्चर्य वाटतं आणि निर्लज्जपणाचा हा कळस आहे. आमच्या मुलींना, आमच्या महिलांना, आमच्या भगिनींवर जी काही माहिती समोर येते त्यातनं स्पष्ट दिसतंय किंवा त्यातनं आपण अर्थ काढू शकतो तो म्हणजे एका विशिष्ट वर्गाकडून रोज अन्याय अत्याचार होतोय. हिंदू मुली या काही खेळाचं साधन या लोकांना वाटायला लागलंय, त्यांच्यावर अन्यायच करावा असं वाटायला लागलं की काय? आणि त्यामुळे लव जिहादच्या या घटना या सामाजिक बांधिलकीला, सामाजिक ऐक्यतेला आता बाधा निर्माण करतायत. आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकारला सुद्धा लव जिहादच्या प्रकरणात सकारात्मक भूमिका घेतली आहे. कायदा बनवायची इथपर्यंत थांबून चालणार नाही, कायदा बनवावाच लागेल. आणि माझं आव्हान असेल समस्त राज्यातील नागरिकांनी त्या कायद्याला समर्थन द्यावं लागेल. नाही, उद्धवजींच्या शिवसेनेने तर बोटचेपी भूमिका आणि हिरव्या मतांसाठी कुर्निसात घालायला सुरुवात केली आहे. आणि म्हणून उदाहरणं किती द्यायची? शर्जील उस्मानी आम्हाला हिंदूंना सडक बुद्धीचा म्हणाला, मुख्यमंत्री उद्धवजी, गृहमंत्री राष्ट्रवादीचे, गुन्हा दाखल नाही. लव जिहादच्या प्रकरणामध्ये बोलायला तयार नाहीत. श्रद्धा वालकरचे तुकडे तुकडे करणारा त्या अफजाबच्या बद्दल संवेदना, श्रद्धा वालकर बद्दल संवेदना व्यक्त करायला तयार नाहीत. उलट तर त्यांचे विश्वविख्यात प्रवक्ते संजय राऊत असे प्रकरण हिंदूंनीही केलं असेल असं नालायकासारखं स्टेटमेंट देत आहेत. आणि म्हणून ह्या सगळा प्रकार बघितल्यावर उद्धवजींच्या शिवसेनेकडून आता राज्याला किंवा मुंबईकरांना अपेक्षा राहिलेली नाही. सरकार सुरक्षेसाठी उभं राहिलंच,
भारतीय जनता पार्टी आक्रमक भूमिका घेईल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।